अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजपने ती निवडणूक लढवू नये तसं करणं महाराष्ट्राच्या संस्कृतीशी सुसंगत आहे। रमेश लटके चांगले कार्यकर्ते होते म्हणून ऋतुजा लटके आमदार झाल्याने रमेश लटकेंच्या आत्म्याला शांती मिळेल, असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सन्माननीय राज ठाकरे यांनी लिहिले आहे। खरं तर हे आधीच व्हायला हवे होते, पण म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे। आता या पत्राबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली।